काल लोकसभा आणि राज्यसभेमध्ये जे नागरिकत्व नागरिकता विरोध विधेयक जे मंजूर करण्यात आलं, भारत सरकारने म्हटल्यापेक्षा ते भाजप सरकारने विधेयक बहुमताच्या जोरावर मंजूर करून घेतलं. वास्तविक भारताची लोकसंख्या ही जगात 2 नंबर लोकसंख्या असल्यावरही इतर देशातील नागरिकांना या देशाचं नागरिकत्व देणं हे कितपत योग्य होईल हे शासनाने लक्षात घ्यायला पाहिजे होतं. एवढी लोकसंख्येचा आधीच एवढ्या लोकसंख्येचा ताण प्रशासनावर पडत असताना आणि या देशाची आर्थिक परिस्थिती दररोज खालावत जात असल्यावरही इतर देशातील नागरिकांना शरणार्थी म्हणून या देशात कितपत पोसायचं याचा कोणताही मागचा पुढचा विचार न करता केवळ वोटबँकेच्या राजकारणाकरता भाजप सरकार ही अशी पावलं उचलत आहे. वास्तविक जर इतर देशातील तुम्हाला अल्पसंख्याकांबद्दल एवढाच पुळका असेल तर त्या अल्पसंख्याकांना इथं शरण देऊन काही दिवस 5-10-15 वर्षासाठी त्यांचं मतदानाचा अधिकार देण्यात येऊ नये. त्यामुळे आणि असं जर केल्यास त्या फक्त इतर देशातील अल्पसंख्याकांचं हित लक्षात येईल आणि तुमचं कुठलंही इथं मतपेढीचं राजकारण करत नाही आहे एवढं लक्षात येईल. परंतु या सरकारला फक्त मतपेढीचं राजकारण करण्याकरता हे विधेयक मंजूर करायचं आहे आणि विरोधी पक्षांना अजूनही कमजोर करायचं आहे हे त्यातून लक्षात येतं.